शिकवलेल्या विसरू शकते आणि ज्या शिकवल्या नाही त्या एक्स्ट्रा ती करू शकते. त्यामुळे खरं तर ते प्रो आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, एक स्टेप असते, पहिली स्टेप असते की शिकून घेणं, दुसरी असते जे शिकवलंय ते तसंच्या तसं करणं, आणि तिसरी असते जे शिकलोय त्याच्यातनं स्वतःचं काहीतरी क्रिएट करणं. तोही त्या लेवलला आहे, मी अजून दुसऱ्याच लेवलला. रंग माझा वेगळ्या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि येस, आज दीपा कार्तिकचं संगीत पार पडलंय आणि माझ्याबरोबर ते दोघं आहेत, दमलायत. हो हो, दिसतंय दमलायत आता तुम्ही. एवढी नाचायची सवय नाही आहे ग, तीन तीन गाणी आम्ही परफॉर्मन्स मध्ये केली आणि त्यात पुढे एक ड्रामा शूट केला जो तुम्हाला पाहायला मिळेलच. आतापर्यंत आपण ना फ्रेंड्सच्या संगीत, मॅरेजमध्ये अशा ह्याच्यात नाचत होतो, आज स्वतःच्या ऑफस्क्रीन का होईना, म्हणजे ह्याच्यातलं काय सिरियलमध्ये का होईना पण नाचताय, किती स्वतःसाठी प्लॅनिंग केलं होतं या सगळ्या? प्लॅनिंग असं काही नाही, आम्हाला रिहर्सल खरंच अक्षरशः आम्ही एकाच दिवसात रिहर्सल केली आहे. आणि मुळात मला खूप असं नाचायला आणि अदरवाईज असा टाइमपास करायला खूप आवडतो, पण जेव्हा परफॉर्मन्सची वेळ येते तेव्हा मला खूप भीती वाटते, धडधडतं मी अशी म्हणते हे काय करायचं आहे, हा मला शांत राहा, शांत राहा, फोकस कर, कर आता पूर्ण घेतलंय तर. सो माझ्यासाठी ही मज्जा असते की शूटिंग व्यतिरिक्त, सीन्स व्यतिरिक्त असं काहीतरी मज्जा मस्ती करायला मिळते. तुमच्या दोघांमध्ये प्रो डान्सर कोण आहे? कारण मी सांगते प्रो डान्सर यासाठी, ह्याची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे आणि जेवढं दिलंय, जेवढं सांगितलंय तेवढं तो करतो. सो माझं कधी कधी काय होतं, मी खूप एक्सायटेड असते काही स्टेप्स बाबतीत किंवा काही म्युझिक बाबतीत किंवा एकंदरच मला. सो मी एक्स्ट्रा शिकवलेल्या विसरू शकते आणि ज्या शिकवल्या नाही त्या एक्स्ट्रा ती करू शकते. त्यामुळे खरं तर ते प्रो आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, एक स्टेप असते, पहिली स्टेप असते की शिकून घेणं, दुसरी असते जे शिकवलंय ते तसंच्या तसं करणं, आणि तिसरी असते जे शिकलोय त्याच्यातनं स्वतःचं काहीतरी क्रिएट करणं. तोही त्या लेवलला आहे, मी अजून दुसऱ्याच लेवलला आहे. स्क्रिप्ट मध्ये ऍडिशनल घेतो तसं ती डान्स मध्ये ऍडिशनल प्रो लेवलला आहे, त्यामुळे ते प्रो आहे. हा माझा मायनस पॉइंट आहे खरं तर, पण माझं असं खूप एक्साइटमेंट मुळे होतं. हो, डान्स व्यतिरिक्त काय अजून बघायला, असं ऍक्ट बघायला मिळणार आहे वगैरे असं पण आम्ही काहीतरी ऐकलं. खूप कमाल खरं तर, मला ही कन्सेप्टच खूप आवडली आहे. दीपिका आणि कार्तिकीचा स्पेशल ऍक्ट परफॉर्मन्स तुमच्यासाठी असणार आहे, तो मी आता काही सांगणार नाही, ते तुम्हाला टेलिकास्ट मध्ये बघावं लागेल. हा नाही, म्हणजे काय असणार आहे ऍक्ट तो अर्थात सांगणार नाही, पण ही आयडिया देऊया ज्याच्यामुळे थोडी क्युरिओसिटी तरी वाढेल की हे बघायचं आहे. सो दीपिका आणि कार्तिकी हे दीपा आणि कार्तिक बनलेत आणि त्यांची गोष्ट सांगणार आहेत. आता त्या गोष्टीत काय आहे, ते कसे परफॉर्म करणार, कोण दीपा झालंय, कोण कार्तिकी झालंय, तुम्हाला बघायला मिळेलच. पण सो इंटरेस्टिंग आहे की आपल्या आई वडिलांच्या संगीत सोहळ्यात, त्यांचं पुन्हा लग्न होत आहे त्या सोहळ्यात, त्यांच्याच मुली त्यांची गोष्ट सांगतायत ते बनून, तर हे मला वाटतं हे खूप इंटरेस्टिंग. पण आपण बघतो ना जेव्हा आई बाबांचे अल्बम, तेव्हा लहानपणी आपण म्हणायचो की मी कुठे, ते आता दीपा कार्तिकला असं म्हणायला नाही लागणार आहे, ती त्यांच्या. हो हो, खरंय खरंय. पण मला सांगा, या संगीतच्या निमित्ताने काय कॉस्ट्युम आज वेगळं काय आज ह्याच्यामध्ये काय इंटरेस्टिंग फॅक्ट? वेगळं म्हणजे दीपाने कधीच अशा प्रकारचे कपडे घातले नाही आहेत, यु नो, घागरा आणि चोली आणि दुपट्टा असं कधीच केलं नाही आहे. सो माझ्यासाठी कुठलाही कॉस्ट्युम दिला असता तो वेगळाच असता, पण हा छान ब्लॅक कलर आहे. सो आम्ही सगळ्यांनाच सांगतो ब्लॅक इज ब्युटिफुल म्हणून, ते कदाचित सौंदर्याने आमच्यासाठी तो रंग निवडला. आणि जसं आशू सांगतो तसं, आशूला तर ब्लॅक गोष्टी आवडतातच, त्यामुळे आशूला म्हणजे कार्तिकला. सो म्हणजे ह्याच्या डोक्यातनं चालू होतो, म्हटलं हा काळा रंग का, तर त्याचं म्हणणं होतं की आपण हळदी मेहंदी लग्न म्हणजे जे काही पारंपरिक चालत आलं की आपण काळा रंग शक्यतो अवॉइड करतो, पण संगीत इव्हनिंग फंक्शन असू दे, संगीत असू दे, आपण काळा रंग घालतो की यु नो टू लुक मोर ग्रेसफुल आणि खूप छान. सो त्याच्यामुळे उठून दिसावं यासाठी. पण आमच्या दोघांचाच ब्लॅक आहे, बाकी कोणाचा नाही, ऍक्च्युअली फक्त आमच्या दोघांचा ब्लॅक आहे. पण आज कार्तिक दीपाला दोन हे द्यायचे, तुला कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत, एक रेश्मा म्हणून आणि एक दीपा म्हणून. आत्ता ती कशी दिसते? रेश्मा म्हणून माझं, आत्ता ती दीपासाठी कॉम्प्लिमेंट अशी असेल मला वाटतं की जसं रेश्मा म्हणाली की दीपा कधीच अशा पद्धतीचे कपडे घालत नाही किंवा असं मिळत नाही तिला घालायला, तसं काहीतरी घालायला मिळालं आणि तसं काहीतरी तिने घातलं आहे, म्हणून तो वेगळेपणा आहे दीपामध्ये आज. पण तो अर्थात चांगल्या अर्थाने, म्हणजे ती मला असं वाटतं मी शब्दातने कॉम्प्लिमेंट देणार, पण दीपा असं का घालत नाही एरवी असं मला वाटतं आहे की दीपाने हे असं घातलं पाहिजे मला वाटतं आहे. आणि रेश्मा म्हणून मला वाटतं, पण रेश्मा म्हणून कॉस्ट्युमबद्दलच कॉम्प्लिमेंट द्यायची की एकूणच रेश्मा म्हणून ती खरंच खूप रेश्मा एरवीसुद्धा, म्हणजे एरवी तुम्ही या मालिकेच्या सेटच्या बाहेरसुद्धा तिला बघितलं तर माझी आई आई म्हणते माझी नेहमी
की रेश्मा काय फीचर्स मिळालेत त्या मुलीला, नाकी डोळी इतकी शार्प आहे, दातांचा सेज पण स्क्रीनवर जितका चांगला दिसू शकतो तितकाच आहे. माझी आई डेंटिस्ट आहे त्यामुळे हे खास ते म्हणाले हा की स्क्रीनवर हात साईज करेक्ट दिसू शकतो. सो जे खरंच आहे म्हणजे रेश्मा गेली 3 वर्ष आपण तिला दीपाच्या गेटअपमध्ये आणि असं बघतोय, पण एरवी रेश्मा इतकी सुंदर दिसते, म्हणजे खरंच रेखीव आहे रेश्मा प्रचंड. आणि त्यातून आज या ब्लॅक कॉस्ट्युममध्ये आणि अजून एक गोष्ट जी बरेचशा मुलींकडे नसते, तुलाही पटेल हे, की ती म्हणजे उंची. रेश्माला जी उंची मिळाली आहे तर आणि ती खरंच तिच्या बाकी ओव्हरऑल पर्सनॅलिटीला इतकी करेक्ट जाते, खूप शार्प फीचर्स आहेत तिचे आणि त्यात ही उंची मिळणं, सो ते ओव्हरऑल खूप सुंदर दिसते आणि त्यातून आजच्या ड्रेसमध्ये खूपच छान दिसते रेश्मा. सो रेश्मा मस्त, 3 वर्षाचं सगळं कॉम्प्लिमेंट आज मला अश्विनी दिले, वा वा थँक्यू. लागू आहे रेश्माकडनं मोठं चॉकलेट आहे नंतर तुला. आणि एक शेवटचं की आता 3 वर्ष वाट बघितल्यानंतर लग्न होत आहे वगैरे, पण आता पुन्हा एकदा लग्न होत आहे, काय टिप्स देशील पटकन की आता कसं वागायचं नाही आहे कार्तिक? विश्वास ठेवायचा आहे, कळलं? आणि मुली आहेत, मुलींची काळजी सगळी तू घ्यायची आहेस, मुलांची जबाबदारी तुझी. हे सगळं मी ते 4 दिवस माफी मागत रडताना दिसलं, त्यात हे सगळं माझं बोलून झालं आहे खरंच. तर ते हे रिअलायझेशन झालेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे हो आय होपफुली तसंच होईल. थँक्यू सो मच. आणि आता लग्नाच्या निमित्ताने पुन्हा गप्पा होणारच. आपल्या आवडत्या कलाकारांची माहिती मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बायोग्राफी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.